राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी हे निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं कांगावा करतायत असा आरोप सुयोग सुतारचा भाऊ संदीप सुतार यांना केलाय. सांगली महापालिका निवडणुकीतला भाजपचा इच्छुक उमेदवार सुयोग सुतार साथीदारासह बाईकवरून येऊन हातात सत्तूर घेऊन दहशत माजवत असल्याची तक्रार सूर्यवंशी यांनी केली होती. यानंतर सुतार विरोधात अपहरण मारहाण धमकावणं हे गुन्हे दाखल झाले होते. पण पराभवाच्या भीतीनं सूर्यवंशी यांनी हा कांगावा केला असून त्याचे समर्थक गुंडगिरी करतात असा आरोप सुयोग सुतारच्या भावानं केलाय. गेल्या 11 वर्षात आपल्या भावावर कोणताही गुन्हाही नोंद नसल्याचा दावा त्यानं केलाय. आमचे भाजपचे जे आमदार सुधीरदादा गाडगीळ त्यांनी ह्या आमच्या प्रभागामध्ये जवळजवळ 5 कोटी 17 लाखाची कामं केली आणि त्यामुळं तो प्रचंड डिस्टर्ब आहे आणि ह्या वैफल्यग्रस्त झालेल्या माणसानं हे एक कुभांड रचलं की ह्यांच्यावरती थोडा अटक केला तरी रिॲक्शन देणार आणि रिॲक्शनची त्यानं पोलिसांना कंप्लेंट करून उलटा आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला आहे. मी त्याच्यावरती 5 कोटी रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.